नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमधला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस, सर्वसाधारणपणे आळसावलेला रविवार, ती आळसातली भूमिका क्षणार्धात झटकून टाकून अचानक संभ्रमात टाकेल अशी परिस्थिती घेऊन आला। ती परिस्थिती म्हणावी तितकी अपेक्षित होती, पण ती घडेल त्या दिवशी ती अनपेक्षितच म्हणायला लागेल। अजित पवारांनी अख्खा पक्ष उचलला आणि ते सत्तेसोबत निघून गेले। अजित पवारांनी शरद पवारांना सांगून हे सगळं केलं आणि अजित पवारांनी आपल्या सोबत जाताना त्या सगळ्यांना सोबत घेतलं जे काल परवापर्यंत फक्त आणि फक्त शरद पवारांचे पाईक होते। ही सगळी मंडळी अजित पवारांच्या नेतृत्वात सत्तेत गेली, मंत्री झाली। काल परवापर्यंत महाराष्ट्रात जे सरकार शिंदे फडणवीस सरकार होतं, ते सरकार आता शिंदे फडणवीस पवार सरकार म्हटलं जाणार आहे। 2019 पासून महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोक्याचा झांगडगुत्ता झालेला आहे आणि दरवर्षी दर दिवशी या महाराष्ट्रातल्या जनतेला सातत्यानं काही ना काहीतरी नवीन ऐकायला मिळत आहे। जे आज घडलंय त्यानंतरही आता अजून काही घडायचं उरलंय का, हा प्रश्न बाकी आहे। पण लक्षवेधीमध्ये केवळ जे घडलंय त्याची चर्चा करण्याऐवजी जे घडलंय ते का घडलंय, कोणामुळे घडलंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। राष्ट्रवादीची आजची स्थिती व्हायची सुरुवात ही आजची नाही, राष्ट्रवादीची आजची स्थिती होण्याची सुरुवात ही तसं पाहायला गेलं तर ज्या वेळेला मविया जन्माला आलं त्याच्या काही दिवस आधीची, म्हणजेच पहाटेच्या शपथविधीच्या आसपासची आहे। राष्ट्रवादीला मुळात सुरुंग हा पहाटेच्या शपथविधीच्या घटनेपासून लागला, कारण तिथे अजित पवारांचा सगळ्यात मोठा अपमान शरद पवारांच्याकडून झाला। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा ह्याच प्रकारची भूमिका अजित पवारांबद्दल वागवली गेली। पहिल्यांदा शपथेला पाठवलं, मग परत बोलवलं, मग महिनाभर मंत्रिमंडळातच घेतलं नाही, त्यानंतर मनप्रमाणे त्यांना काम करू दिलं गेलं नाही। अजित पवारांनी आढावा बैठका सुरू केल्या, त्याच्यावर सुद्धा चाप लावला गेला। इतकंच नाही तर सत्ता गेल्याच्या नंतर अजित पवारांना मनाप्रमाणे पुढे जायचं होतं, त्यावरही निर्बंध आले। प्रदेशाध्यक्ष होण्याच्यासाठी त्यांनी तयार केलेला दबाव हा येत्या 6 जुलैच्या अनुसार निर्णायक परिस्थितीत पोहोचला असतानाच अखेर अजित पवारांनी निर्णय घेतला। हे सगळं वर्तुळ पूर्ण झालंय की अद्यापही काही बिंदू जोडायचे बाकी आहेत हे आपल्याला शोधावं लागेल। कारण या सगळ्या घटनाक्रमांच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या बाबी लक्षात ठेवत राज्यातल्या जनतेला पुढच्या जवळपास 300 दिवसांमध्ये लोकसभा आणि त्यानंतर काही दिवसांनी विधानसभेसाठी मतदान करायचं आहे, त्यासाठी स्वतःचं मत ठरवायचं आहे। आणि म्हणून यात राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय असेल हे विचारात घेतलं जात असताना आजची राष्ट्रवादीची भूमिका ही सुप्रिया सुळेंच्या मुळे झाली आहे का, हा प्रश्न महत्वाचा। लक्षवेधीची आजची चर्चा त्यानिमित्तानं। महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घटनांच्या अनुषंगानं आतापर्यंत विविध पातळ्यांवर विविध टप्प्यांवर राजकीय विश्लेषण करणारी मंडळी आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो। मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओत माझ्या सोबत आहेत वैजयंती कुलकर्णी आपटे। आपल्या सोबत दोन इतर मान्यवर जोडले गेलेले आहेत, आपल्या सोबत जयंतराव माईंडकर आहेत आणि मकरंदजी मुळे आहेत। मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। जे आज घडलेलं आहे त्यावरची अजित पवारांची प्रतिक्रिया आपल्याला ऐकायची आहे। अजित पवारांनी 3-4 महत्वाची वक्तव्य केली। त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं सगळा पक्ष त्यांच्या सोबत आहे, घेतलेला निर्णय हा पवारांना सांगून घेतलेला आहे आणि ते घड्याळाच्या चिन्हावर विधानसभा लोकसभा लढणार आहेत। या निमित्तानं त्यांचं वक्तव्य काय पटकन पाहूया। संदर्भामध्ये
अनेक दिवस चर्चा त्या ठिकाणी चालू होती। ती चर्चा चालू असताना वरिष्ठ पातळीवरचे आम्ही सगळेजण एकत्र बसायचो। सध्या देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे, राज्याची जी काही परिस्थिती आहे, आणि या सगळ्याचा विचार करता आपण विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आलं। चर्चेची सुरुवात करतोय वैजयंती कुलकर्णी आपटे। आपल्यासाठीचा मुद्दा विकासाला महत्त्व द्यायचंय, हा नक्की कोणाचा विकास अजित पवारांना आता अपेक्षित आहे? कसं आहे, आता पक्ष तर सोडलाय, फडणवीसांच्या भाजपबरोबर जायचं ठरवलेलं आहे, आणि विकासाचा मुद्दा हा भाजप सातत्याने बोलतेच आहे। मोदी बोलत आहेत, फडणवीस बोलत आहेत, पूर्ण देशात भाजप हा विकासाचा मुद्दाच लावून धरतो आहे। त्यामुळे आता आपण आपला पक्ष हा ह्यांच्यामध्ये सरकारमध्ये सामील झालेलो आहे फडणवीसांच्या, त्याला काहीतरी कारण पाहिजे, म्हणून हा विकासाचा मुद्दा आहे असं मला वाटतं। मूळ मुद्दा जो आहे की अजितदादांना राष्ट्रवादी पक्षामध्ये अतिशय अस्वस्थ वाटत होतं, ते नाराज होते, त्यांच्यावर अन्याय होत होता, आणि सुप्रिया सुळे यांना जे आता कार्याध्यक्षपद दिलं गेलं ती मला वाटतं लास्ट ऑन कॅमल्स बॅक ही होती। अजित पवारांनी विकासाचा मुद्दा काढला, थोडक्यात काय सांगायचं कारण विकास, प्रत्यक्षातलं दुखणं वेगळं। जयंत माइनकर आपली प्रतिक्रिया पटकन। विकास कोणाचा आणि विकास कसला हा प्रश्न आहे। प्रश्न असा आहे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार हे अजितदादांना मान्य होते, नंबर टू म्हणून त्यांनी अगदी सुप्रिया सुळेंना सुद्धा मान्य केलेलं होतं। त्यांचा रोख होता की महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष पद तरी मला द्या, ते तरी मला द्या, अशी त्यांनी विनंती वजा अर्ज व भर प्रेस कॉन्फरन्स मध्ये केल्यानंतरही जेव्हा त्याच्यावर त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा इथे असताना आपल्याला मुश्किलीने मिळालेलं उपमुख्यमंत्री पद, आपल्याला माहिती आपण की 2004 ला त्यांच्याकडे जवळपास मुख्यमंत्री पद येत होतं पण ते काकांनी नाकारलं, तर अशा प्रकारे आपल्याला या पक्षात राहून याहून जास्ती मिळणार नाही, आणि आता काकांचं वय वगैरे लक्षात घेता तर याहून काहीही मिळणार नाही हे कळल्यानंतर, आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील याच्यासारखे शरद पवारांचे निस्सीम भक्त, म्हणजे दीप वळसे पाटील यांनी वैजयंती कुलकर्णी बसले, त्यांनाही माहिती आहे की एकेकाळी जे शरद पवारांचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी अगदी पर्सनल असिस्टंट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अशा लोकांना, असे लोक सुद्धा जेव्हा यायला तयार झाले। बिलकुल 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 जयंत माइनकर, कळीचा मुद्दा आहे हा। मला त्यानिमित्तानं मकरंद मुळेंना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की छगन भुजबळ, छगन भुजबळ यांच्यासोबत गेलेल्या मंडळींची यादी आपण पाहिली तर दिलीप वळसे पाटील आहेत, हसन मुश्रीफ आहेत, ही सगळी मंडळी ही पवारांमुळे राजकारणात स्थिरावली आणि मोठी झाली, ही पवारांना का सोडून अजित पवारांसोबत गेलेली आहेत? मकरंदमुळे प्रश्न काय परत सांगा ना, ते बोलतात आपल्या जी, ज्या पद्धतीनं पवारांनी स्थापित केलेल्या व्यक्तींनी आज त्यांची साथ सोडलेली आहे, ही सगळी वेळ का आली, आणि मुळात इतक्या वर्षांसाठी पवारांवर निष्ठा ठेवणारी माणसं त्यांच्यापासून दूर कोणामुळे गेली? नाही, असं आहे की अगदी तातडीचं उत्तर द्यायचं म्हणजे जी चर्चा सुरू झालेली आहे, एकतर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती हे मूळ कारण आत्ताच ट्रिगरिंग ठरलं असावं, पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका मर्यादेपर्यंत राष्ट्रवादीची जी महाराष्ट्रातली ओळख आहे ती एक पुरोगामी पक्ष, आणि मग स्वतःचं पोझिशनिंग त्याप्रमाणे केलं, त्याच्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्या विषयावर चालणारा पक्ष असं एक पोझिशनिंग केलं, पण असं पोझिशनिंग करता करता महाराष्ट्रात राष्ट्रवादीची जी ओळख आहे ते हिंदू विरोधी पक्ष म्हणूनही झालेली आहे। ज्या प्रकारचं देशाचं राजकारण बदलत आहे, ज्या प्रकारचं राष्ट्रीय अनुकूलता एका विचारांना वाढती आहे, अशा पार्श्वभूमीवर इतका हिंदू विरोध घेऊन आपलं पुढचं भवितव्य राजकारणातलं चालेल का दीर्घकाळ, असाही प्रश्न काही जणांना वैचारिक दृष्ट्या पडला असावा। दुसरं, राजकीय वातावरण प्रत्येकाला आहे, त्यामुळे त्या पूर्तीसाठी किती काळ स्वतःची कोंडी करून घ्यायची, म्हणजे शरद पवारांची एक मोठी सावली मोठं छत्र असतानाही जर आपण आता याच्यापेक्षा मोठा वाढू शकणार नसू तर वेगळा मार्ग केला पाहिजे, आणि तो वेगळा मार्ग म्हणजे परत एकदा बाहेर पडणं नाही, तर अख्खा पक्षच गेलेला आहे। आता असं लक्षात घेतलं पाहिजे की आमदारांची जी संख्या आहे
तीस एक 40 हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे कुठेतरी एक सगळ्यांना वाटलं असावं की वैचारिकदृष्ट्या वेगळ्या अर्थाने विकासाच्या मुद्द्यावरही आणि आपल्या महत्वाकांक्षा आपलं पुढचं राजकीय कार्यकर्द याची पूर्तता आजच्या स्थितीत राष्ट्रवादीत होणार नाही. आणि ज्या प्रकारे राष्ट्रवादीचं स्वतःला एका अर्थाने साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून सारखं सारखं म्हणलं होतं, स्वतःला बांधून घेणं जर चाललेलं आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करायचा असेल आणि सर्व घटकांना जर म्हणजे बघा यातला एक मुद्दा मला पटकन वैजयंती कुलकर्णी यांच्यापर्यंत आणायचा आहे तो असा आहे की वैजयंती कुलकर्णी आपण दीर्घकाळ पवारांना पाहताय, पवारांनी घेतलेल्या भूमिका पाहताय, काँग्रेस फोडण्याचे पवारांनी केलेले प्रयत्न पाहताय, राष्ट्रवादीचा जन्म पाहिलाय, या सगळ्यात एक अत्यंत नाजूक वळण आहे ते सुप्रिया सुळेंचं. नक्की पवारांचं दुखणं काय? पवारांचं दुखणं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जसं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या बाबतीत केलं की अगदी शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी म्हणून डिक्लेअर केलं, जेव्हा राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या अगदी बरोबरीने कामात होते, भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होते आणि सतत साहेबांच्या बरोबर असायचे, त्यांची व्यंगचित्र काढण्याची शैली त्यांनी उचलली होती, त्यांची भाषणाची शैली त्यांनी उचलली होती, त्यामुळे सगळ्यांना राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे राजकीय वारस होतील असं वाटलं होतं. मात्र ऐन वेळेला बाळासाहेबांनी जसं उद्धव ठाकरेंना आपलं उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं त्याच धर्तीवर शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना आपलं उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं. आणि जसं मागे आपण म्हटलं चर्चेमध्ये की 2004 काँग्रेस राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार आलं राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते आणि त्यावेळेला सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्रीपद देऊ शकले असते, परंतु त्यावेळी त्यांनी विलासरावांना मुख्यमंत्री करणं पसंत केलं, पवारांनी विलासरावांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे हे दुखणं हेच आहे की अजितदादांना बाजूला ठेवून सुप्रिया सुळेंना पुढे आणायचं. आपण असं म्हणता आहात की अजित पवारांना जेव्हा संधी अपेक्षित होती तेव्हा ती संधी त्यांना काकांनी दिली नाही, हे अजित पवारांचं दुखणं होतं. पण दुसऱ्या बाजूला लोक असंही सांगतात की अजित पवारांचा स्वभाव हाच त्यांच्या अनेक वेळेला आडवा येत होता. जयंत माईंडकर, पटकन एका मिनिटात उत्तर. म्हणून स्वभाव असं वाटत नाही. मी असं मानतो की काँग्रेस पासून राष्ट्रवादी काय किंवा अगदी केरळ मधला कोणताही पक्ष धरा, हे या देशात सगळे पक्ष पारिवारिक पक्ष आहेत. याला फक्त कम्युनिस्ट आणि काही प्रमाणात भारतीय जनता पार्टीचा मी अपवाद मानतो, काही प्रमाणात याच्याकरता कारण भाजपचा अध्यक्ष हा वंश परंपरेने नसतो, बाकी त्यांच्यातही वंश परंपरा आहे. शेवटी पंकजा मुंडे म्हणजे काय तर वंश परंपराच आहे. पण याचा अर्थ एवढाच आहे की हा वंश परंपरेने चाललेला पक्ष आणि म्हणून सुप्रिया पवारांना त्यांनी आपला वारसदार घोषित केलं. अर्थात काका पुतण्या संघर्षात पुतण्याला ते आवडलं नाही. इथे काका मला वाचवा ही हा आवाज न देता सरळ सरळ त्यांनी ही पहिल्यांदा चूक केली होती ती न करता आपल्या बाजूला एक समर्थकांचा एक मोठा आमदारांचा हे घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी आजचं ऑपरेशन केलेलं आहे. तुम्ही असं म्हणता आहात की अजित पवारांनी यावेळेला बऱ्यापैकी काळजी घेतलेली आहे, पण मला मकरंद मुळेंना या निमित्ताने विचारायचंय की खरंच त्यांनी ही काळजी घेतली आहे की आता आपल्याच्यानं सावरता येत नाही हे पाहिल्यानंतर कासरा सोडून दिलाय शरद पवारांनी? काय प्रश्न आहे शरद पवारांना? जी मला असं वाटतंय मकरंदमुळे आपण आपल्याकडचा स्पीकर बंद करा, कारण काय आपण जे बोलताय तेच परत परत ऐकायला येत आहे. मी आपल्याला असं विचारू इच्छितो की वेळ प्रसंगी आपल्याला आता नियंत्रणात परिस्थिती राखता येत नाही हे लक्षात आल्यावर शरद पवारांनी कासरा सोडून दिलाय का? नाही, आता परत अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की हा जो आत्ता काही सगळा राजकीय नाट्य घडलेलं आहे त्याला शरद पवारांची निश्चित मान्यता असणार, त्याशिवाय घडलंच नाहीये. पण असं नसेल म्हणजे इतकं म्हणजे आपला आता राष्ट्रवादी आपल्या ताब्यात राहणार नाही तर तो असा या मार्गाने गेला तरी चालेल अशा स्थितीत ते आले असतील तर ती हातबलत आहे का अर्थाने राजकीय त्यांची? आणि अशा हातबल अवस्थेत ते खरोखर आलेले आहेत का? म्हणजे मग त्याच्यानंतर तर आत्ताच्या पत्रकार परिषदेतलं ते सगळं वक्तव्य आहे की परत एकदा नवी उभारी, नवा पक्ष, नवी बांधणी. कारण कुठेही म्हणजे तातडीने राष्ट्रवादीची जी काही प्रतिक्रिया आहे त्यात कुठेही दाव्यांचे प्रतिदावे केलेले नाहीयेत की यांच्यावर कारवाई करू, त्यात फक्त प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याविषयी वक्तव्य केलेलं आहे.
पण परत कोर्टात जाणं आहे किंवा अन्य काही असं काही झालेलं नाहीये, त्यामुळे म्हणजे राष्ट्रवादी फुटत असेल तर फुटू दे, नाहीतर हे आपल्याबरोबर राहणार नाही तर गेले तरी चालतील जाऊ दे, अशी जर भूमिका असेल तर ते काही आत्ता फायद्याचं नाहीये. म्हणजे ह्या ह्या सगळ्यामुळे राष्ट्रवादीला काही फायदा होईल किंवा सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री म्हणून पुढे येतील असं काही यत्न निर्माण होणार नाही. जी या निमित्तानं मवियाची चर्चा ही आपण करूच. एक पटकन आपल्याला एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया याच अनुषंगानं आलेली पाहायची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विद्यमान घडामोडींच्या निमित्तानं काय घडलं या संपूर्ण परिस्थितीत असं विचारलं गेलं, त्यावेळेला एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया काय होती, तर ते म्हणतात की मविया आता अस्तित्वातच कुठे आहे, बोट फुटलेली आहे मवियाची. मवियाची या अस्तित्वावरची प्रश्नचिन्हातली ही संपूर्ण परिस्थिती ही निश्चितच आव्हानात्मक आहे. मला पटकन प्रश्न पुढचा विचारायचा आहे तो वैजयंती कुलकर्णी आपटे आपल्याला. ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला मविया अस्तित्वात आहे की नाही इथून प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याच्याही पलीकडे जाऊन शरद पवार आपला पक्ष टिकवण्यासाठी न्यायालयीन लढाई का लढू इच्छित नाही आहेत. त्यांनी आत्ताच हे वक्तव्य केलं की चिन्ह किंवा ह्याचा पक्षाचा काही दावा ते करणार नाही, न्यायालयीन लढाई लढणार नाही. म्हणजे जे नुकतंच आपण शिवसेनेच्या बाबतीत बघितलं की पक्षाचं नाव आणि निशाणी धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळालं, न्यायालयाने दिलं, निवडणूक आयोगाने दिलं, आणि त्याविरुद्ध शिवसेना न्यायालयीन लढाई लढती आहे. मात्र पवारांनी ह्यातनं बाजूला राहायचं ठरवलंय. याचाच अर्थ असा होतो की जे काही लोक गेले आहेत आत्ता अजितदादांबरोबर त्यांना पवार संमती असणार अशी एक शंका येते. आपण असं म्हणता आहात, आपण असं म्हणता आहात की जे काही घडलंय त्याला पवारांची संमती असू शकते. मग एक प्रश्न जो मगाशी मकरंद मुळेंना विचारला तो परत आपल्यापर्यंत आणतो, पवारांनी कासरा सोडून दिलाय का? कासरा सोडून दिला आहे असं मी म्हणणार नाही, परंतु पवारांवर या सरकारला पाठिंबा देण्याचं खूप मोठं प्रेशर होतं गेले काही दिवस. आणि 2019 सुद्धा जेव्हा मविया सरकार स्थापन झालं त्याच्या आधीसुद्धा बाहेरून पाठिंबा द्यायचा फडणवीसांना असंही घाटत होतं, मात्र ते ऐनवेळेला फिसकटलं. आणि आत्ताही त्यांच्यावर बराच दबाव होता, काही जणांच्या केसेस ईडीच्या चालू होत्या राष्ट्रवादीमधल्या, त्यामुळे असेल किंवा अन्य काही कारणाने, पण त्यांच्यावर दबाव खूप होता. आणि त्या दबावाला हे करण्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं नाट्य केलं, आणि राजीनामा देऊन मग पुन्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनवणी केली, गळ घातली की नाही तुमचा मागे घ्या राजीनामा. आणि मग त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या आणि त्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीनी ठरवायचं की कोण राहील अध्यक्ष, आणि पवार स्वतः अध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्ष अशी त्याच्यामध्ये विभागणी झाली, आणि त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव आलं. अर्थात त्या कमिटीत अजितदादा पवारही होतेच, आणि त्यानंतर तो निर्णय जाहीर झाल्यानंतर दादांची अशी खूप इच्छा होती की मला पक्षाचं अध्यक्ष बनवा, संघटनेत काम करू द्या, मात्र तीही विनंती मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे मला वाटतं पवारांनी कासरा सोडलेला नाहीये, पण ह्या सगळ्या दबावाला बळी ते पडले असावेत कदाचित, आणि म्हणून त्यांनी संमती दिली असेल. आपण पटकन जयंत माईंकर यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि त्याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न हा आपल्या सोबत असलेल्या मकरंद मुळे यांच्यासाठी असणार आहे. जयंतराव माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल. मला आपल्यापर्यंत हा प्रश्न आणायचा होता की प्राप्त स्थितीमध्ये जी परिस्थिती आपल्या समोर आत्ता आलेली आहे त्या परिस्थितीत संजय राऊतांचं वक्तव्य पण लक्षात घेण्यासारखं आहे. संजय राऊत काय बोलतात हे आपल्याला सर्वसाधारणपणे एक अंदाज असतो, ते ज्या पद्धतीनं भूमिका मांडतात ती काय राजकीय असते तेही आपल्याला माहिती आहे. आजच्या घडीला त्यांनी नवीन मुद्दा काढला की जे घडलं त्यामुळे म्हणे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल, इथपर्यंतची ही चर्चा त्यांनी नेऊन ठेवली आहे. एकदा पटकन त्यांची प्रतिक्रिया ऐकणार आहोत. काल मुख्यमंत्री पदावर राहत नाहीत आणि त्यांचे आमदार हे अपात्र ठरतील हे आजच्या शपथविधीनं स्पष्ट झालेलं आहे. काल मुख्यमंत्री पदावर राहत नाहीत आणि त्यांचे आमदार हे अपात्र ठरतील हे आजच्या शपथविधीनं स्पष्ट झालेलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला कितपत गांभीर्यानं घ्यायला हवं, पटकन प्रतिक्रिया आपण वैजयंती कुलकर्णी आपटे यांच्याकडून घेऊया.
गांभीर्यानं घेण्यापेक्षा सुद्धा आता राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की निर्णय देण्याची, आणि ते कशा पद्धतीने हा प्रश्न हाताळतात आणि कशा पद्धतीने निर्णय देतात, कारण सुप्रीम कोर्टाने तर अध्यक्षांचा निर्णय हाच अंतिम आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे की ह्या आमदारांच्या अपात्रतेचा ते काय निर्णय घेतात आणि अपात्रता व्हावी की नाही, कारण त्यावेळेला असं झालं की सगळ्या कायदेशीर बाबी तपासूनच शिंदेंचा हा निर्णय घेतला होता की त्यांनी पक्षावर दावा सांगितला, निशाणीवर दावा सांगितला आणि प्रतोदाच्या त्यावेळेला जे प्रतोदानी ज्या सूचना दिल्या त्या कुठल्या प्रतोदाच्या सूचना ह्या मानायच्या ह्याच्यावरनं तो वाद झाला होता. एक मुद्दा पटकन आपण जो मांडला त्यानिमित्तानं मकरंद मुळेंपर्यंत पोहोचतो आहोत. मकरंदजी, जो पॅटर्न एकनाथ शिंदे प्रकरणात दिसलाय तोच तुम्हाला अजित पवार प्रकरणामध्ये दिसतोय का? म्हणजे तेही कोंडी झाली, ज्या प्रकारचे निर्णय घेतले ते मान्य नव्हते, मुळात ते मवी आहे योग्यच नव्हतं अशी भूमिका घेऊन बाहेर पडले. अजितदादांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण किती रक्तदृष्ट भाषण करायचं त्यापेक्षा सत्तेत जाऊन विकासाला सामोरं जाऊया आणि जनतेचा प्रश्न सोडवूया अशी भूमिका घेतली. त्यामुळे साधारण तसंच आहे, आपली कोणती होतीये, आपले वरिष्ठ आपल्याला काही किंमत आणि अशी वाटतं अशा वेळी जनतेचं म्हणून नाही. मकरंद मुळे आपल्या तांत्रिक बऱ्यापैकी अडचणी दिसतात, आवाजही स्पष्ट येत नाहीये, एकदा ते सुधारून घेऊयात, मी येतो आपल्यापर्यंत. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये छगन भुजबळांचा रोल आपल्याला लक्षात घ्यायला हवा. छगन भुजबळांनी काय भूमिका मांडली हे सुद्धा आपल्याला बघायला हवं. छगन भुजबळ वारंवार गेले काही दिवस सातत्यानं टीका करत होते, नरेंद्र मोदींची नक्कल करण्यापर्यंत त्यांनी आपली भूमिका नेलेली होती. मात्र ही परिस्थिती आता अचानक बदलली. मोदींनी ओबीसींच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेतले असं भुजबळ बोलायला लागले. ही भुजबळांची अवस्था का आली असेल वैजयंती कुलकर्णी आपटे? नाही, भुजबळांचं सुद्धा कसं झालं की ओबीसी नेता म्हणून ते पुढे आलेले आहेत, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा असताना ओबीसी नेता अशीच त्यांची ओळख आता झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसात आपण बघितलं असेल, जरी त्यांनी मोदींवर टीका केली, जरी त्यांनी त्यांची नक्कल केली, तरी पण शेवटी असं आहे की त्यांना पण फडणवीसांच्या सुरुवातीच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात 19 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता आणि ती केस अजून चालू आहे. भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत सध्या, तर त्यामुळे तो एक विचार करून त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल आणि मोदींची भलावण करणं सुरू झालं असेल. मोदींची भलावण आता छगन भुजबळांच्या मुखातून ऐकली जाते आहे आणि मोदींच्या या बाबतीतली भुजबळांची भूमिका ही आश्चर्यकारक असेल, त्यांच्या समर्थकांना ती पटेल का? पटकन विचारूयात मकरंद मुळे. असं आहे की हॅलो, बिलकुल बोला, आपला आवाज अतिशय नीट येतोय. असं आहे की ही जी भूमिका छगन भुजबळांनी बदलून घेतलेली आहे, असं आता एक चर्चा काय होती की ज्यावेळी पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी भारतीय जनता पार्टीची इमेज खराब झाली, त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की ही जी काही शिंदे आणि फडणवीस सरकार आलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची इमेज खराब झालेली आहे. त्याच्यानंतर काही सर्वे येत आहेत असं सांगितलं गेलं की ज्याच्यामुळे आता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात त्यांना निवडून येणं कठीण जाईल आणि मवियात निवडून येईल अशा प्रकारचे सर्वे होत होते. आता हे सगळं होत असताना सुद्धा 30-40 आमदार बाहेर पडतात किंवा स्वतंत्र पक्ष जातो, या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ दीर्घकाळ राजकारण, याचा काही नक्की संकेत मिळत असतात. हे सगळेजण राजकारण अगदी जवळनं आपल्यापेक्षा अधिक सगळ्या खाताखोटा माहिती असतात, त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे केवळ त्यांचं, म्हणजे ते जामिनावर आहे काही जणांवर ईडीच्या केसेस, हा एक स्वतंत्र मुद्दा आहे, तितकंच नसतं. पण जनता जनमत कोणाला अनुकूल आहे आणि पुढल्या काळात काय पावलं पडणार आहेत राजकारणाची, याचा मागोवा आढावा हे सातत्याने घेत असतात. आणि अशा वेळी ज्या एका नेत्याची इमेज जगभरात आजही देशभरात अतिशय लोकप्रिय आहे याच्याबरोबर गेलं तर आपलं राजकारण सोयीचं राहील. परत एक लक्षात घेतलं पाहिजे, मोदी हे स्वतः ओबीसी नेते आहेत, छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत, एका प्रकारे देशभरातल्या ओबीसींचा एक मोठा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळतोच आहे. म्हणजे याच निमित्तानं एक आणखीन महत्वाचं वक्तव्य छगन भुजबळांच्या कडून झालं तेही पाहणं गरजेचं आहे. छगन भुजबळ असं
पत्रकार परिषदेत बोलून गेले. जयंत माइंडकर आपण जोडले गेलेले आहात, पटकन यावरचं उत्तर द्या. छगन भुजबळच सांगायला लागले आहेत की खासगीत शरद पवार म्हणतायत 2024 मोदी जिंकतील, ही काय गंमत आहे? खासगीत अनेक नेते हे मान्य करतात हे मी स्वतः सांगतो, पण खासगीत बोललेल्या प्रत्येकच वाक्य पब्लिकली बोललं जावं ते सुद्धा त्यावेळेस जेव्हा विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं. आणि सरळ शब्दात ज्या भुजबळांनी 1991 पासून शरद पवारांचा हात धरला, आता 25 वर्षांनी तो हात सोडून त्यांनी आपल्या नेत्याला एक प्रकारे खड्ड्यात घातलेला आहे. जी जयंत माइंडकर, या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला एका छोट्याशा विश्रांतीची गरज आहे. आपण पटकनच लक्षवेधीच्या पुढच्या भागात परत येऊ. त्यानिमित्तानं आपल्याला ज्या मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे त्यातला प्रमुख मुद्दा हा की जे काही आज घडलं त्याचा भाजपाच्या प्रतिमेवर परिणाम होणार आहे की नाही, आणि जे घडलं आहे त्या सगळ्या घटनांच्या मागे, मग ती शिंदेची बंडखोरी असो किंवा आज अजित पवारांनी केलेला निर्णय असो, यामागे भाजप असेल तर जनतेत त्याचे काय परिणाम उमटतील हे आपल्याला पाहायचं आहे.